पद्मावती हायस्कूलमध्ये भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार. पद्मावती माता हायस्कूलच्या मैदानावर आठवडी बाजार भरवण्यात आला होता. कांदे घ्या, मेथी घ्या, बटाटे घ्या, भाजी घ्या, भाजी आवाजाने शालेय परिसर गजबजून गेला. पाठ्यपुस्तकातील ज्ञान, व्यवहारज्ञान, भाजीफळे यांची ओळख, तसेच त्यांचे आहारातील महत्त्व, रुपये पैसे यांची मोड, ग्रॅम किलोग्रॅम याची व्यवहारातील सांगड विद्यार्थ्यांना घालता यावी या हेतूने विद्यालयाच्या मैदानात आठवडी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी या भाजी मंडई व खाऊ गल्लीचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक तसेच उपशिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये वेणेगावचे सरपंच विठ्ठल सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरपंच म्हणाले, आठवडी बाजाराच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे ज्ञानही मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर भविष्यात याचा फायदा होणार आहे. याविषयी एबीपी माझाशी बोलताना माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले. प्रतिनिधी वेणेगाव तालुका 17 एबीपी माझा. वर्धेवी शिक्षण प्रसारक मंडळ चोरे या संस्थेच्या कैलासवासी बाबासाहेब चोरेकर यांच्या प्रयत्नातून जी संस्था उभी राहिली, या संस्थेच्या श्री पद्मावती माता हायस्कूल वेणेगाव या विद्यालयामध्ये आज 3 डिसेंबर 2022 रोजी विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण शाळेमध्ये आज राबवत आहोत. यामध्ये आज बाजार या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या व्यवहार कौशल्य तसेच जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या गणितीय क्रिया ज्या आहेत त्या आपण शाळेने शिकत असतो, परंतु विद्यार्थ्यांना व्यवहारामध्ये ते गणित आपण वापर करता आलं पाहिजे. समाजामध्ये आपण आजची परिस्थिती बघितली तर नोकरी सगळ्यांना मिळणं शक्य नाही, अशा वेळेला धंदा व्यवसाय व्यापार करणं गरजेचं आहे. आणि अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना व्यापार करण्यासाठी कोणत्याही पद्धतीची भीती लाज न वागता विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यामध्ये एखाद्या व्यवसायामध्ये उतरून आर्थिक सोर्स निर्माण करून आपलं उदरनिर्वाह करण्याचं साधन त्यांना मिळावं आणि त्याची त्याचे संस्कार या लहान वयामध्ये त्यांच्यामध्ये मिळावेत रुजावेत यासाठी शाळेनं आज हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे.